रेल्वे सेवेच्या प्रलंबित मागण्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात प्रवासी संघटनेचं आंदोलन. पांढरे कपडे आणि हातात काळ्या फिती घेऊन निषेध व्यक्त. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मोटरसायकल रॅली. 25 ऑगस्टचा बंद मागे घेण्याचा निर्णय. संगमनेरमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महिलांचा आक्रोश मोर्चा. मोठ्या संख्येनं महिला आणि विद्यार्थिनींची गर्दी. नाशिकच्या पेठमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको आंदोलन. पेसा भरतीबाबत आंदोलक आक्रमक, तर महामार्गावरची वाहतूक ठप्प. नाशिकच्या घोटीमध्ये स्टेट बँकेत रात्री 11:30 वाजता केवायसी फॉर्म भरण्यासाठी गर्दी. महिलांनी बँकेच्या आवारातच केला मुक्काम. एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला रंगे हात अटक. मुरमाचं उत्खनन कमी दाखवण्यासाठी लाच घेतल्यानं बीड एसीबीकडून कारवाई. नाशिकमधून 12 सप्टेंबरपासून कनेक्टिंग आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार. दिल्ली आणि बेंगळुरू मार्गे सेवा सुरू होणार. देशांतर्गत विमान सेवाही वाढणार. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झाडाची फांदी डोक्यात पडून तरुण गंभीर जखमी. तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू.